मार्ग परिवहन महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. आता प्रवासी आणि उत्पन्न वाढीसाठी 1 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत एसटी महामंडळाने प्रवासी वाढवा अभियान हाती घेतलंय. या कालावधीमध्ये किमान 2% अधिक प्रवासी भारमान वाढवण्याचे उद्दिष्ट देताना उत्पन्न कमी झाल्यास कारवाईचा इशाराही महामंडळाने राज्यभरातील आगारांचे अधिकारी आणि चालक वाहकांना दिला आहे. राज्यभरात खासगी वाहनांनी निर्माण केलेली स्पर्धा, एसटीचे वाढते जाणारे भाडे, ब्रेकडाऊनची अधिक संख्या, आगार आणि स्थानकातील गैरसोयी आदींमुळे गेल्या काही वर्षांमध्ये एसटीची प्रवासी संख्या बरीच घटल्याने आर्थिक निकड निर्माण झाली आहे. त्यामुळे तोटाही वाढत गेल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देणेही कठीण झालंय. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचा धडाकाच लावलाय. प्रवासी आणि उत्पन्न वाढीचं उद्दिष्टही दिलंय. एसटीच्या प्रवासी भारमानात गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने घसरण होत आहे. मार्च 2019 मध्ये प्रवासी भारमान 64.71% होते. मार्च 2020 मध्ये हेच उद्दिष्ट 66.71% देण्यात आलं. उद्दिष्टांपेक्षा सर्वात जास्त आणि सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या 3 चालक आणि वाहक यांची नावे आगारातील फलकावर नमूद केली जाणार आहेत. तसेच प्रवासी आणि उत्पन्न वाढवण्यात अपयशी ठरल्यास संबंधित अधिकारी पर्यवेक्षकांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्याचा इशाराही परिपत्रकातून दिलाय.